आणि मुंबईकरांसाठी एक गुड न्यूज, शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मोडक सागर पाठोपाठ तुलसी तलावही भरलेला आहे. पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास हे धरण भरलं. या तलावाची क्षमता 8,046 दशलक्ष लिटर एवढी आहे. गेल्या वर्षी 28 जुलैलाच या तलाव भरला, तुलसी तलाव हा भरला होता. यावेळी तुलसी तलाव भरायला वेळ जरी लागला असला तरी तुलसी तलाव भरलेला आहे. मुंबईची पाण्याची समस्या कमी होणार आता असं चिन्ह दिसत आहे. मोडक सागर पाठोपाठ तुलसी देखील भरलेला आहे. वरुण राजाने केलेल्या पुनरागमनामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणी पातळी वाढली आहे. तलावांच्या स्थितीवर आता नजर टाकूयात. तलावांची नावं, क्षमता आणि सध्याची पातळी आपण बघूया. मोडक सागर, तानसा आणि भातसाचा जर का विचार केला तर मोडक सागरची क्षमता 163.15 मीटर, ते पूर्णपणे भरलंय. तानसाची क्षमता 128.63 मीटर, ते थोडं कमी भरलंय. आणि भातसा मात्र अजून भरायला थोडा अवकाश वाटतोय. 142.07 मीटर ही क्षमता आहे. सध्याची पातळी आहे 134.50. इकडे तुलसी, अप्पर वैतरणा आणि मध्य वैतरणाचा जर का विचार केला तर आत्ताच सांगितल्याप्रमाणे तुलसी 5:30 वाजता पूर्ण भरलाय. अप्पर वैतरणा देखील आपण बघतोय 603.51 मीटर क्षमता आहे, थोडं कमी भरायचं आहे, 3 मीटर अजून भरायचं आहे. मध्य वैतरणा आपण बघतोय काठोकाठ भरल्यासारखंच चित्र आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.